आणि याच मोर्चा संदर्भात आमदार आणि स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमोल खबेटकर यांनी आपल्यासोबत आता नितेश तु, राणे आहेत तु, काय तुम्ही नेमकं सांगाल भव्य दिव्य आम्हाला ज्या प्रकारे मोर्चे मराठवाड्यात बघायला मिळाले पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात मिळाले तसाच मोर्चा बघायला मिळाला मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते तिची भावना जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तीच भावना आमच्या सिंधुदुर्गात पण आहे आणि कोकणामध्ये प्रामुख्याने आहे म्हणजे हे आमच्या आमच्या जो सिंधुदुर्ग भूमी आहे किंवा भूमी आहे हे नेहमी ह्या पद्धतीची भावना आणि ज्वलंत भावना ठेवणारा हा भाग आहे आणि तोच तेच चित्र तुम्हाला आज मोर्चाच्या माध्यमातून बघायला मिळालं <laughs> इतक्या मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले केवळ ई बी सीच्या संदर्भात राज्य शासनाने निर्णय घेतला मात्र इतर कुठल्या मागण्यांवर फारसं गांभीर्य सरकारला दिसत नाही आहे वरवर तर त्याबद्दल तुम्ही काय सांगता समजून घ्या ई बी सीचा पण जो निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये जी साठ टक्केची आठ घातलेली आहे त्याच्यामुळे ते ई बी सीच्या निर्णयाचा मुळामध्ये काय अर्थ राहत नाही दुसरा असा विषय आहे जसं लो ह्या लोकांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही अशी आमची पहिल्यापासूनचं आमचं म्हणणं आहे कारण का आर एस एस आणि शिवसेनेसारख्या संघटना आरक्षणाच्याच विरोधात आहेत म्हणजे हे ई बी सीचं हे निर्णय घेऊन त्यांना उद्या उद्या जेव्हा आपण कोर्टामध्ये हे विषय मांडायला जाऊ आरक्षणाचं काय मराठ्यांना आरक्षण द्या तेव्हा राज्य सरकार हे सांगेल बगा बगा चे, चे ले ले थ, का बघा बघा हे अशा पद्धतीचे ईबीसीचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत ईबीसी पद्धतीचे मग आता एवढे सगळ्या सवलती दिल्यानंतर मराठ्यांना आरक्षण देण्याची गरज काय म्हणजे एका तर्फे त्यांनी आमच्या मराठा आरक्षणाची जी केस जी कोर्टामध्ये चालली आहे ती नाजूक करण्याचं काम राज्य सरकारने या माध्यमातून केलेलं आहे तुम्ही आता सांगता की राज्य सरकारला आरक्षण द्यायचं नाही आहे तुम्ही त्याच उद्विग्नतेतून एक ट्विट केलेलं होतं की अजून काढा मुख मोर्चे नेमकं त्यामागची भूमिका काय होती नाही कारण का आज एकोणतीसवा मोर्चा आहे आज मोर्चा नंतर पण हे सरकार कुठेही दखल घेताना दिसला आहे का कोप एवढे मोर्चे निघाल्यानंतर पण अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात कोपडीची केस किंवा आरोपपत्र दाखल घ्या दाखल करण्यासाठी मराठा आरक्षणासाठी वारंवार तारखा मागितल्या जातात आता पुढच्या तारखेला पण तोच विषय होणार आहे अक्षरशः सा कोर्टाला सांगायला लागतंय की बाबा तुम्हाला किती अजून आम्ही तारखा द्यायच्या ॲट्रॉसिटीचा फेरबदल ह्यांना माहिती आहे कुठल्या पद्धतीची भावना आहे तरी पण एक एकही पत्र स्टेट गव्हर्नमेंटनी सेंट्रल गव्हर्नमेंटला लिहिलं आहे का या आशी आशी भावना है, निकता है, या की ह्या का कायद्याच्याबद्दल अशी अशी भावना आहे मोर्चे निघत आहेत तुम्ही ह्याबद्दलची काहीतरी मीटिंग तरी बोलवा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या खासदारांबरोबर तरी बसले आहेत का म्हणजे हे जे राज्य सरकार आहे शिवसेना भाजपचं हे मूळ तर मराठा द्वेषी आहेत बहुजन द्वेषी आहेत म्हणून ह्यांच्याकडून मराठांना न्याय देणं मिळणं हे अशक्य आहे